माहीमध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या प्रचारसभा नाही. 18 नोव्हेंबर पर्यंतच्या वेळापत्रकात दादर माहीमचा उल्लेखही नाही. माहीममध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्या विरोधात अमित ठाकरे निघाला. अमित ठाकरे भांडूप मधून लढतील असं मनसेने सांगितलं होतं. मात्र अचानक माहीममधून अमित ठाकरेंची उमेदवारी घोषित करण्यात आली. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आज 2 सभा, घाटकोपर आणि वरळीमध्ये संदीप देशपांडेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंची सभा. माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी मनसेनं आणलं रेल्वे इंजिन. याच रेल्वे इंजिनवरनं आता अमित ठाकरे प्रचार करणार. उद्धव ठाकरेंच्या आज विदर्भात 4 सभा, दर्यापूर, तिवसा, बडनेरा, बाळापूर या 4 ठिकाणी ठाकरेंच्या सभांचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज विदर्भात प्रचारसभा, नागपूर, अकोला, भंडाऱ्यात सभांचं आयोजन. आज अकोल्यातल्या वाडेगावात मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंची तोफ धडणार. नितीन देशमुखांसाठी ठाकरेंची सभा तर बळीराम सिसकरांसाठी शिंदेंच्या सभेचं आयोजन. आज ठाकरे गटाच्या वचननाम्याचं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार अनावरण. मातोश्रीवर वचननाम्याचं प्रकाशन केलं जाईल. महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 3,000 रुपये तर मुलींसाठी मोफत बस प्रवास. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तर नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहन देण्याचा महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीत समावेश. 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, मोफत औषधं देणार तर बेरोजगार तरुणांना महिन्याला 4,000 रुपयांपर्यंतची मदत देणार महाविकास आघाडीचं आश्वासन. शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सदाभाऊ खोत यांची दिलगिरी. पवारांवर बोलताना वापरलेली भाषा ही गावगाड्याची. खोतांकडून सारवासारव. शरद पवारांवर खालच्या पातळीची टीका खपवून घेतली जाणार नाही. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. गोंदियाच्या तिरोडमध्ये आज शरद पवारांची सभा. रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात. प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात सभा असल्यामुळे अजित पवार गटाचे नेते शरद पवारांचं स्वागत करणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील राजेंद्र पवारांच्या पत्नी सुनंदा पवार सहभागी होणार तर अजित पवारांसाठी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार प्रचार करणार. अजित पवार आज नवाब मलिकांच्या प्रचारात सहभागी होणार. नवाब मलिक, सना मलिक दोघांच्या मतदारसंघात अजित पवारांची रॅली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर आणि आटपाडीत सभेचं आयोजन. भाजप खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात 50 हून अधिक प्रचारसभा घेणार. विदर्भासह महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात गडकरींच्या सभा होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज यवतमाळ आणि नांदेडमध्ये प्रचारसभा. यवतमाळमध्ये किसन वाडखेडे तर नांदेडमध्ये भीमराव केराम यांच्या प्रचारासाठी सभा. श्रीकांत शिंदे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर. जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. या 3ही मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई. काँग्रेसच्या प्रचार समितीची आज मुंबईत पहिली बैठक. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला बैठकीला उपस्थित राहणार. या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवली जाणार. भाजपला जिंकून आणण्यासाठी काँग्रेसचे काही नेते कायम काम करतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचा विजय सोपा व्हावा असेच उमेदवार काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत देण्यात आले. काँग्रेसच्या बंडखोर असलेल्या अपक्ष उमेदवार डॉ अभिलाषा गावकुरे यांचा गंभीर आरोप.
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वसंत पुरकेंकडून गावभेटींवर जोर देत प्रचाराची आघाडी। राळेगाव मतदारसंघातल्या मागील 10 वर्षात आपण आणलेले प्रकल्प भाजपच्या अशोक उईकेंनी बंद पाडल्याचा त्यांचा आरोप। यवतमाळच्या राळेगावचे भाजप उमेदवार अशोक उईकेंनी हनुमान मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ। रावेरी गावात प्रचार रॅली काढून मतदानाचं केलं आवाहन। लोकांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यांचीच प्रेरणा घेऊन आपणही एकत्र राहणं गरजेचं, वाशिममधील सभेत योगी आदित्यनाथांचं वक्तव्य। देशातील नागरिकांनी मोदी योगींच्या नादी लागू नये, अकबरुद्दीन ओवेसींचं आवाहन, तर योगींनी बटेंगे तो कटेंगे कोणाला उद्देशून म्हटलंय हे देखील सांगावं, ओवेसींचा सवाल। सर्व सरकारी कार्यालयांना मतदानासाठी सुट्टी, मतदानासाठी 20 नोव्हेंबरला सुट्टी देणं बंधनकारक असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणींचे आदेश। बुधवार 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। यवतमाळमध्ये 24 तासात 20 लाख रुपये जप्त, नाकाबंदी दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक विभागाचं पथक आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी हिंदू हृदय सम्राट हा शब्द काढला, अमरावतीतल्या सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। मनसेची सत्ता आल्यास मशिदीवर एकही भोंगा दिसणार नाही, अमरावतीतील मनसे उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।